नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिमनदीचे कार्य व हिमनदीच्या कार्यामुळे तयार होणारी भूरूपे यांचा अभ्यास करणार आहोत। आपण सर्वजण जाणतो की ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात हिमवृष्टी होते। हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतात व हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमतर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतात। दाब घर्षण यामुळे थराच्या तळाशी बर्फ वितळू लागतो आणि हिमनदी अतिशय संतपणे उताराच्या दिशेने सरकू लागते। नदीप्रमाणेच हिमनदी देखील खनन वहन व संचयनाचे कार्य करते। ज्याप्रमाणे नदी तीन प्रकारचे कार्य करते, खनन वहन व संचयन, त्याचप्रमाणे हिमनदीसुद्धा हे तीन प्रकारचे कार्य करते। तर सुरुवातीला आधी आपण हिमनदीचे खनन कार्य म्हणजे काय हा भाग समजून घेऊ। वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असते, त्यामुळे हिमनदी आपल्या काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते। हिमनदीच्या या खनन कार्यातून हिमगवर, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी इत्यादी भूरूपे तयार होतात, तसेच मेषशिला देखील तयार होते। यानंतर आपल्याला हिमनदीचे वहन व संचयन कार्य हे समजून घ्यायचे। नदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते, या गाळास हिमोड असे म्हणतात। नदी आपल्याबरोबर गाळ वाहून आणते, या गाळास आपण हिमोड असे म्हणतो। हिमोडाच्या संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, मध्य हिमोड, पार्श्व हिमोड, त्याचबरोबर अंत्य हिमोड किंवा हिमोड कटक इत्यादी भूरूपे हिमनदी तयार करते। असे हे चार भूरूपांचे प्रकार पडतात। हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी देखील या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते। त्यानंतर आपण बघू शकतो की प्रतिदिवशी ज्याप्रमाणे नदी ही वेगाने वाहते, कारण त्यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह असतो, मात्र हिमनदीमध्ये मात्र तसे नसते। हिमनदी ही प्रतिदिवशी 1 सेमी ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते। ग्रीनलँडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील सर्वात वेगवान हिमनदीपैकी एक हिमनदी असून ती प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगाने वाहते। धन्यवाद।